आपण पुढे पाहूया आपला पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार। तर आपल्याला समोर काही चित्र दिसत आहे, खालील चित्रे पहा, पैशांचे व्यवहार कोठे कोठे होतात ते सांगा। आपल्याला समोर दिसत आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा प्रकारे आपल्याला काय 7-8 चित्रे दिसत आहे। तर आपण पाहूया पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसतंय, बँक दिसतीय, ठीक आहे। तर बँकेमध्ये काय करतात, पैसे काय केला जातो, कसे व्यवहार केले जातात बँकेमध्ये, पैसे भरणे काढणे, त्याचप्रमाणे चेक देणे घेणे हे व्यवहार काय केले जातात बँकेमध्ये केले जातात, हे आपण पहिल्या चित्रात पाहत आहोत। आपण पाहत आहोत की एक काउंटर आहे, तिथे काही लोक लाईनीत उभे आहे, एक माणूस साईडला उभा आहे, हे आपल्याला ज्या पहिल्या चित्रात दिसत आहे। त्याचप्रमाणे शेजारी काय दिसतंय, काही पैशांचे बंडल दिसत आहेत। तर पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे, एक भाजी मंडई, तिथे एक माणूस काय करतोय, भाजी विकतोय, आणि काय करतायत बाकीचे लोक, काय करतायत, भाजी घेत आहेत। तर आपण भाजी मंडईत कशासाठी जातो, बरं, आपण भाजी मंडईमध्ये कशासाठी, भाजी घेण्यासाठी जातो, सगळ्यांना माहिती ना, व्हेजिटेबल्स घेण्यासाठी आपण भाजी मंडईमध्ये जातो। तर आपण पुढं पाहूया, पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय बरं, की काय आहे ते टेलिफोन एक्सचेंज, म्हणजे काय आहे दूरध्वनी केंद्र, दूरध्वनी केंद्रामध्ये, दूरध्वनी केंद्र म्हणजे काय, टेलिफोन एक्सचेंज, तिथे काय केलं जातं, टेलिफोनचं आपलं जे काय आपले लँडलाईन असतात, आपले मोबाईल असतात, त्याचं काय केलं जातं, आपले बिल हे टेलिफोन एक्सचेंजमध्ये दूरध्वनी केंद्रामध्ये काय केले जातात, भरले जातात। तर आपण पाहत आहोत तिथे दिसतंय आपल्याला एक फोन दिसतो, एक माणूस आहे, एक बाई उभी आहे, तर ते काय करताय, ते तिथे काय करायला आलेत, बिल भरायला आले आहेत। तर पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय वीज देयक केंद्र, वीज देयक केंद्र म्हणजे काय, MSEB ऑफिस, सगळ्यांना माहिती असेल ना, आपल्या घरात जी लाईट चालू आहे तर ती लाईटीचं आपल्याला काय करावं लागतं, बिल हे भरावं लागतं। जर आपण बिल भरलं नाही तर आपली लाईट MSEBवाले चालू ठेवतील का, नाही ठेवणार, ते लोक काय करतात, लगेच आपली लाईट कट करून टाकतात। तर MSEB ऑफिस म्हणजे वीज देयक केंद्रामध्ये लोक कशासाठी जातात, तर विजेचं बिल भरण्यासाठी वीज देयक केंद्रामध्ये आपल्याला जावं लागतं। तर आपण पाहत आहोत तिथं एक माणूस बसलाय खिडकीमध्ये आणि बाकीचे कसे लाईनीमध्ये उभे आहेत, ते काय करण्यासाठी आले आहेत, तिथं बिल भरण्यासाठी आले आहेत। आपण जर पुढं पाहिलं, पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं, एक शू दुकान आहे, एक शू दुकान म्हणजे काय, चप्पलचं दुकान आहे, तिथे दोन माणसं बसले, ते काय आलेत, घ्यायला आले ते, आणि एक काय करतोय, माणूस त्यांना दाखवत आहे। आपल्याला माहिती आहे, तुम्ही देखील जाता ना मम्मी पप्पांबरोबर, जर शू जर खराब झाले, शाळेचे शू म्हणा किंवा मग उन्हाळी शू म्हणा किंवा पावसाळी शू म्हणा, घ्यायला जाता ना, त्याचप्रमाणे हे काय आहे, शू दुकान आहे, इथे काय केलं जातं, शू घ्यायला, चप्पल घ्यायला लोक काय करतात, जातात। तर त्याचप्रमाणे आपण जर पुढे पाहिलं तर पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय बरं, की एक पोस्टमॅन काका बसले, ते पोस्टमॅन काका सगळ्यांना माहिती आहे ना, आपल्या घरी लेटर कोण घेऊन येतं बरं, हां, आपले काय जे लेटर असतात, पत्र असतात, ते पत्र कोण घेऊन येतं, घरी आपल्या पोस्टमॅन काका घेऊन येतात। तर ते पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसमध्ये कशासाठी जातात लोक, की पोस्टामध्ये पत्र काय करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी, पत्र पाठवण्यासाठी पोस्टामध्ये जातात। त्याप्रमाणे तिथे एक पोस्टमॅन काका आहे आणि दोन माणसं कसे लाईनीमध्ये उभे आहेत, ते काय करायला आले, तिकडं पोस्ट काहीतरी त्यांचं लेटर आहे, त्यांचं पत्र आहे, ते काय करायला आलेत, पोस्ट करायला आलेत। त्याचप्रमाणे आपण जर पुढे पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, एक कपड्यांचं दुकान दिसत आहे। तर तिकडे त्या दुकानामध्ये दोन माणसं काय करतात, ते सेलर म्हणजे विक्रेते आहेत, ते विकायला बसलेत, आणि काय होतंय, तिघजण काय करायला आले, एक मनुष्य आणि एक लेडी काय, आणि एक मुलगा दिसतोय छोटा, ते लोक काय आले, खरेदी करायला आले। तर आपण काय जात, तुम्ही जाता ना तुमच्या मम्मी पप्पांबरोबर कपडे घ्यायला, जेव्हा बर्थडे असेल किंवा मग शाळेचे युनिफॉर्म, तेव्हा जाता ना, त्याचप्रमाणे हे काय आहे, कपड्यांचं दुकान आहे, आणि तिकडे काय केलं जातं, कपडे घ्यायला लोक जातात। अशा प्रकारे आपल्याला
ह्या विविध चित्रांमधून काय केलं गेलंय, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची काय केली गेली आहे माहिती दिली गेली आहे. जसं की बँक आहे, भाजी विक्रेता आहे, त्याचप्रमाणे टेलिफोन एक्सचेंज म्हणजे दूरध्वनी केंद्र आहे, त्याचप्रमाणे वीज देयके, त्याचप्रमाणे शू दुकाने, पोस्ट ऑफिस आहे, कपड्यांचं दुकाने, ह्या सगळ्यांमधनं कशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली गेली आहे, आपण तिकडे कशासाठी जातो हे या चित्राद्वारे आपल्याला स्पष्ट होते.